व्यासपीठ आहे आणि दुसरं ठिकाण आपलं अरणचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी आपलं मोठं तीर्थक्षेत्र असताना त्या ठिकाणी आपली कुठलीच व्यवस्था नव्हती, तोही प्रश्न आता साहेबांनी मार्गी लावलेला आहे. त्यामुळे त्यांचेही धन्यवाद त्यासाठी आधीच करतो ऍडव्हान्स मध्ये. यानंतर इथं विचारपीठावर जमलेली सर्व मंडळी दिग्गज आहेत, सुपर क्लास वन आहेत, क्लास वन आहेत, प्रशासनातले आहेत, राजकारणातले आहेत, उद्योजक आहेत, नोकरी करणारे आहेत, बालमित्र आहेत, भगिनी आहेत, बंधू आहेत, या सर्वांना विनम्र काय अभिनंदन करू का अभिवादन करू, या सर्वांना अभिनंदन करून माझ्या फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये माझ्या भावना व्यक्त करणार आहे. कारण सरांची परवानगी घेतली आहे मी, कारण मी शेवटी बोलणारा वक्ता आप्पांची पण परवानगी घेतलेली आहे. मित्रांनो, मला 2-3 गोष्टीवर बोलायचं आहे. हा समाज एका जाण्यापासून 1000 जाणे पैदा करणारा समाज आज कुठंतरी कितपत पडलेला आहे. समाजाच्या उतरणीमध्ये खालच्या लेवल आलेला आहे, त्याला कुठं जागृत होणं गरजेचं आहे. आम्ही कितीही ओरडलो आणि आता महात्मा फुले जरी परत आले तरी लोक जागे होणार नाही असं म्हणतात, पण कळंबोलीच्या मैदानात आल्यास कळंबोलीमध्ये आल्यास असं वाटतं की महाराष्ट्रात कुठंतरी जागरूकता आलेली आहे आणि सगळे जागरूक माणसं इथं संपूर्ण महाराष्ट्रातून हजर झालेली आहे. चांद्यापासून मांद्यापर्यंत म्हणतात तसं म्हणणार नाही मी, चंद्रपूर पासून कळंबोलीपर्यंत आणि तिकडं नंदुरबार पासून खाली शिराळापर्यंत मी फिरतो. त्यामध्ये एकच जाणवलं आहे, आपल्या समाजामध्ये पहिली पिढी स्थिर झालेली आहे पण पुढची पुढी बेरोजगार फार आता विभिन्न अवस्थेत आहे. मार्गदर्शन त्यांना प्रचंड गरजेचं आहे. आपल्या समाजातला सर्वात मोठा बाप उद्योजक म्हणजे आमचा महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी उद्योगात भरपूर मोठं मार्गदर्शन केलं, त्यानुसार आपण लोकांनी मार्गदर्शन पुढे यावं म्हणून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 2015 पासून जे स्वप्न होतं माडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर ही स्थापना केलेली आहे, त्याचं कार्य आता पुढे चालू होईल. त्यासाठी मला सगळे पाठीमागे बसलेले लोक पाठीशी हात देऊन हातात हात घेऊन पुढे जातील याची मी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, या समाजाला कुठेतरी कुठेतरी एक टॉपचा न्याय मिळाला पाहिजे म्हणून संघटना असल्या पाहिजे, समाज एकत्रित आला पाहिजे. मी अभिमानानं सांगतो की कळंबोली सरकार मंडळ समाज संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र करतंय आणि आमच्यासारख्या माणसाला आमचे पाय पुण्यातून इकडे वळवतंय, सगळ्या कार्यक्रमातून सगळं बाजूला ठेवून इथं वळवतंय. त्यासाठी मी मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी अनेक पुरस्कार दरवर्षी होतात, हे पुरस्कार थांबून मी माझं भाषण आटोपत घेतोय. कारण मला एकच माहित आहे की शब्द किती बोलले तर काही फायदेशीर नाही, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड म्हणतात. आपण त्यांना सावित्री माईला एक इंग्रजीत वाक्य आहे, परदेशी पर्यटक त्यांच्याविषयी काय म्हणतात, मी टुरिझम डिपार्टमेंटला होतो सांगतो, यू नो हर, काय यू नो हर बट वी हर, पण आपलं कसं रे, वी नो हर वी डोंट ओ हर, ओ डब्ल्यू ई याचा शब्द समजून घ्या डिक्शनरी केल्यानंतर. कारण या ठिकाणी मला दोन गोष्टी अजून आगाऊ ऍड करायच्या. जसं महाराजांनी सांगितलं की समाजाला कुठं न्याय मिळाला पाहिजे आणि वकील साहेबांनी सांगितलं की आम्हाला कुठंतरी जागा पाहिजे, जरांगेचा उल्लेख केला, मी त्याचा उल्लेख करणार नाही कारण मी जातीवादी माणूस आहे, फक्त माळीवादी आहे, कट्टर जातीवादी काम करतो आणि मला अभिमान आहे माझ्या जातीचं मी काम करतो. कारण छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं होतं जो जातीसाठी काम करतो त्याला जातीचा अभिमान असलाच पाहिजे, तो जातीवाद होत नाही. तो मी जातीवाद करत नाही कारण प्रत्येक जण प्रत्येक जातीचं काम करतो असं मी राजकारणात नाहीये, पण मी माझ्या जातीचं काम रात्रंदिवस दिवस करणारा माणूस आहे, कुठेही अडलंडलं काम करणारा माणूस आहे. वकील साहेब नाराज होऊ नका, हय मेरी राख फिर भी तू रोशनी की बात कर, लावण्यास दीप येते तू काळजाची वात कर. एवढं तुम्हाला सांगतो मी की इथं तुम्हाला सगळे सपोर्टला उभे राहतील आणि साहेबांना माझी विनंती आहे, जसं वंजारी समाजाला औरंगाबादमध्ये सर्वात मोठं भवन बांधा मिळालं आमच्या बांधवाला वंजारी बांधवाला, तसं इथं पण एक भवन इथं होईल. कारण सिडकोचा कारभार तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, त्यामुळे तुम्ही आम्हाला देऊ शकता इथं. मी मागणी मंडळातर्फे परत करतोय, कारण 5 वर्ष झाला आम्ही कार्यक्रम बदलू करतोय, त्या ठिकाणी हक्काचं एक भवन मिळावं आणि इथं कार्यक्रम पुढच्या वर्षी तुमच्या हस्ते त्या भवनात व्हावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि बंधूंनो, थोडं एक जोक से जोक झाला ते चलो, एकाला दोन सांगा, दोनाचे चार करा, चाराचे आठ करा, घरातून बाहेर पडा, तुमचे डोके दिसले पाहिजे. अरे काही समाज कोटीने एकत्र येतो, आपण हजारांतर एकत्र या, आम्ही सगळे कामं सोडून इथे येतो का, आपल्या समाजाविषयी आम्हाला तळमळ आहे. आम्हाला समाज खेळायचा खेळा चालला लोक म्हणतात, तो विरोधी भाग सोडा, पण एक माणूस उद्या आम्ही कोण कुठं आहोत मला माहित नाही, पण एकच वाक्य सांगेल दुष्यंत कुमार जो थांबेल मी, महेश हंगामा खडा करणार मेरा मकसद नाहीये, मगर तेरे सिने में ना मेरे सिने में सही ये आग जलनी चाहिए, एवढंच वाक्य सांगतो थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, वी रेस्पेक्ट आंबेडकर, थँक्यू.
जेवढी आहे तेवढी त्यांच्या विचारांची सुद्धा उंची आहे. म्हणून त्यांचं भाषण आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं. त्यांनी ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या त्या बरोबर आपण काम करूया अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, कारण यानंतर आदरणीय मंत्री महोदय बोलणार, पण ते बोलण्यापूर्वी या ठिकाणी मंत्री महोदयांना मंडळाच्या वतीनं जे निवेदन दिलं जाणार आहे त्या निवेदनाचा मंत्री महोदयांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण पुढे यावं, म्हणजे सगळं फोटोसुद्धा व्यवस्थित घेता येईल. सरपंचांनी मला केली होती की आम्हाला एक हॉल बांधून पाहिजे. मला सांगायला आनंद तो की माझ्याकडे असं डायरेक्ट पैसे द्यायला डोके काही नव्हतं, पण महाज्योती एक माझ्याकडे डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये शिक्षणासाठी आम्ही पैसे देऊ शकतो, म्हणून आम्ही ते शिक्षणासाठी तो हॉल तयार करून त्यासाठी 31 लाख रुपये दिले होते. तो हॉल आज तयार झाला, माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि इमिजिएटली अदितीदाई तटकरेंनी तिकडे कार्यक्रमही घेतला महिलांचा. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण वेर दर इज अ वेल दर इज अ वे. मागच्या वेळेस गेलो होतो, मला विचार होता की आता कुठून पैसे द्यायचे, पण काही ना काही युक्ती लढवली तर होते, तर म्हणून मी सांगितलं तसं ते झालं. आजही आम्ही जयकुमार गोरे साहेबांनी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की तिकडे जे स्मारक आहे ते खूप अडचणीत आहे. तो घर आहे ते पण छोटंसं आहे. त्या घरामध्ये त्या जुन्या ईशन काळाच्या त्यांच्या काळातल्या 100-150 वर्ष जुन्या सगळे भांडी आहे, सगळं आहे, ते सगळं ठेवलेलं आहे ते ठीक आहे, पण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या तिकडे जर मोठा कार्यक्रम करायचा असला तर जागा नाही. आम्ही आज माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला 10 एकर जागा शासनाने द्यावी आणि तिकडे स्मारक बांधण्याकरता 100 कोटी रुपये द्यावे अशी मागणी केली होती. आणि मला सांगायला आनंद होतोय की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या समारोपाच्या भाषणमध्ये ते कबूल केलं की आम्ही 10 एकर जागा तुम्हाला देऊ आणि 100 कोटी रुपये तिकडे स्मारक बांधण्याकरता देऊ. सांगण्याचा उद्देश एकच आहे की आज नायगाव आमच्या अगोदर उल्लेख झाला 3-4 गोष्टीचा. नायगावला तिकडे MTDC एक जागा आहे. मला सांगायला आनंद होतो, मी OBC विभागाचा मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा नायगावला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस तिकडे मला असं सांगण्यात आलं त्या सरपंचांनी वगैरे की साहेब इकडे जागा आहे, त्या जागेचं काहीच उपयोग नव्हतं. माननीय भुजबळ साहेब ज्यावेळेस पर्यटन मंत्री होते त्यावेळेस त्यांनी ती जागा घेतली होती, तिकडे बांधलं, पण नंतर अनफॉर्च्युनेटली खातं बदलत गेलं, दुसरे आले त्यांनी तेवढा इंटरेस्ट घेतला नाही. पण मला आता सांगायला आनंद होतो की ती जागा आम्ही शासनाकडून आता आमच्या महाज्योतीकरता घेतो आहे आणि तिकडे NDA म्हणजे डिफेन्स ट्रेनिंगसाठी महिलांची 200 विद्यार्थिनींची तिकडे आम्ही कॉलेज म्हणजे स्पर्धा ह्याच्या ज्या NDAची परीक्षा असते त्याच्या ट्रेनिंगचं सेंटर आम्ही तिकडे चालू करतो आहे. प्लस पोलीस भरतीचं आम्ही 100 मुलींचं तिकडे सेंटर चालू करतो आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुलींना नायगावमध्ये पोलीस भरती आणि डिफेन्स म्हणजे NDAची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी आपल्याला तिकडे ट्रेनिंग तुम्हाला सगळी मिळणार आहे. आमचा सांगण्याचा उद्देश एकच आहे की हे सरकार जे ठरवते ते नक्की करते. माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील, राजकीय भाषण नाही, पण आपल्याला सांगू इच्छितो मला खूप आनंद आहे. मी 15 महिने झाले मंत्री होऊन, 15 महिने झाले मी OBC मध्ये. पूर्वी फक्त राजेसाहेब 10 विद्यार्थ्यांना 15 शिष्यवृत्ती मिळत होती. मला आज आनंद आहे तो मी 10 आजचा 50 केला आणि 50 चा 75 केला. मला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब खूप सपोर्ट करतात. आज आपल्याला माहिती असेल आजपर्यंत कुठेही OBC च्या विद्यार्थ्यांसाठी कमर्शियल पायलट ट्रेनिंग नव्हतं. आपण नागपूरमध्ये आपल्या आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून 20 जणांना 10 मुली आणि 10 मुलांना कमर्शियल पायलटचं ट्रेनिंग द्यायचं सेंटर सुरू केलं आहे. त्याच्या ते सेंटर सुरू आहे. आज जवळजवळ 20 म्हणजे 10 मुलं 10 मुली ह्यांचं पुढच्या या April-May मध्ये त्यांचं कम्प्लीट होईल कोर्स आणि ते कमर्शियल पायलट होणार. जो कधी OBC च्या विद्यार्थ्यांना कधी विचार पण नव्हता केला, एकदम गरीब घरचे जे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्यासाठी सुरू केलं, एकदम म्हणजे ज्यांचा ड्रेसही आम्ही शिवून दिला, त्यांची परिस्थिती ही नव्हती त्या कॉलेजमध्ये, कारण की पायलट कमर्शियल पायलटचं ट्रेनिंग करायचं तर
पण आज मला आनंद आहे की ओबीसीचे 20 विद्यार्थी, त्यात मला अजून याच्यात काय म्हणजे की तुझे ते 6 विद्यार्थी माझ्या समाजाचे सांगण्याचा उद्देश आहे. आज मी बोलायला गेलो तर खूप माझं भाषण एक तास चालेल, कारण की मी वर्ष दीड वर्षात ओबीसीसाठी भरपूर काम केलेलं आहे. पण मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की माझी समाज आपण एकत्र आहोत. आपण थोडंसं बॅकफुटवर असतो, बाकी साहेब तुम्ही म्हटला की अग्रेसिव्ह असलं पाहिजे, पण आपण बॅकफुटवर असतो. मी तुम्हाला सांगतो आता सरकारी किती अधिकारी सांगत नाही, बोलत नाही. मी सांगतो तुम्हाला, मी माझ्या एकांचा किस्सा सांगतो. आमच्याकडे आता मॅडम एम एस आर टी सी मध्ये, बरोबर ना, तुम्ही एम एस आर टी सी. आमच्याकडे एक ब्रिज झाला, तो ब्रिज डिफेक्ट लायबिलिटी मध्ये होता. त्याचं काम क्वालिटीचं झालं नव्हतं. मी नवीन आमदार झालो होतो, एक वर्षभरच झालं होतं. आता काय एवढे नॉलेज नव्हतं, काय नव्हतं. आपलं नेहमीसारखं एक पत्र लिहिलं, मान्य मुख्यमंत्र्यांना देऊन टाकलं, एम एस आर टी सी मिनिस्टरला देऊन टाकलं, आणि त्याची एन्क्वायरी झाली. त्या अधिकारी मला भेटायला आले, त्यांनी मारी. म्हणलं काय तुम्हाला भेटायला, बरं मी काय तुला मागितलं का, तुझी चहा घेतो, हे मी काय हे नाही करत मी काय. पण कित्येक वेळेस काय असते, आपण नसतं केलं ना, आम्ही त्याला बोलून बोललो असतो. त्यावेळेस नवीन होतो, आम्हाला सवय पण नव्हती, माहिती पण नव्हती. पण त्याच्यावर कारवाई झाली नंतर की मी काय परत घेऊ शकलो नाही, कारण की तो बाण माझ्या हातून सुटला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री होती, त्यांनी मी ते सगळ्या प्रूफ साईज नेला, म्हणण्यासाठी क्वालिटी ऑफ वर्क झालं नाही, तिथे क्लॅरिटी असं नाही, हे करत नाही काम, त्याला सस्पेन्शनची त्याच्यात ऑर्डर. ठीक आहे, नंतर मी ते रिवाय करून घेतलं, त्यांना परत रिजॉईन करून घेतलं, सगळं केलं. पण त्याच्यात माझा जवळजवळ एक वर्ष आहे म्हणजे. पण हे का झालं, हे जर मला माहिती असतं, समजलं असतं, माझ्या तिकडे एरियामध्ये काम. आपल्याला आपली ओळख दाखवायला कधीही लाज वाटली नाही पाहिजे, असं माझं सगळ्यांना म्हणणं आहे. दुसरं मी नेहमी सगळ्यांना सांगतो की स्पर्धा परीक्षा, आता आपल्याला आमच्या ओबीसी डिपार्टमेंटच्या माध्यमातून, महाज्योतीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. एम पी एस सी असो, यू पी एस सी असो, सगळ्या कुठल्याही इंजिनिअरिंग, मेडिकल, सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही सगळ्यांना आर्थिक मदत करतोय. पण माझ्याकडे यादी येते, त्यावेळेस मी बघत असतो. थोडंसं दुःख होते की आपल्या समाजातली जेवढ्या मोठ्या संख्येने असायला पाहिजे तेवढी नाही आहे. राकेश साहेब, म्हणूनच आमच्या संभाजीनगरमध्ये जे तुम्ही सांगितलं की मोठ्या सभागृह झाले, ते आज व्हेरी अग्रेसिव्ह, अँड दॅट्स वाय दे गेट द चान्स. पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की मागच्या 1.5 वर्षात आपण ओबीसीच्या माध्यमातून भरपूर काम केलेलं आहे. आज महाज्योती असो, आमच्या ओबीसीच्या माध्यमातून आता आम्ही आपल्याला महिला बचत गटाला जवळजवळ 10 लाखाचं कर्ज, ज्याचं व्याज परतावा हे आमचं ओबीसी महामंडळ देणार आहे. परत वैयक्तिक लोकांना पण 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत कर्ज, ज्याच्यामध्ये आपण स्वयंभूत महिलांनी, आजच आम्ही पोर्टल सकाळी जाहीर केलं, ज्याच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी एक सेपरेट महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सक्षमीकरण, म्हणजे आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, आपण काहीतरी काम केलं पाहिजे, त्या कामाच्या माध्यमातून आपल्या घरात आपलं अस्तित्व, यस मी पण या घराच्या रोजच्या कामकाजामध्ये माझा पण आर्थिक काही ना काही सपोर्ट आहे. आणि जो एक आपल्याला ऑलवेज वाटत असते की आपण काही नाही की आपल्या घरात मदत केली पाहिजे, आणि ती भावना ठेवूनच आम्ही आज ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून या सगळ्या स्कीम लाभवतो आहे, BJMT माध्यमातून पण लाभवतो आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये माझी एकच विनंती आहे की मी सांगितलं तसं मी स्पर्धा परीक्षेसाठी ज्यावेळेस ॲडमिशन घेत असते मी बघत असतो, मला एक हौस आहे कोणकोण घेतली कुठल्या समाजाचा. थोडंसं त्यावेळेस फिलिंग असायचं की का आपले लोक ह्याच्यात करत नाहीत, पाहत घेत नाही. मी सगळ्यांना विनंती करेन की ही संधी आहे, आणि हे सरकार, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादांच्या नेतृत्वातलं सरकार, हे सामान्य जनतेच्या प्रत्येक विषयाला हात घालून काम करणारं सरकार आहे, त्यांना मदत करणारं. मी सांगितलं ना, 10 चे 75 झाले, फॉरेन परदेशी अमाऊंट कमी होती, 20 लाखाची ती 50 लाख केली. सांगायचं या सरकारने सगळ्या या गोष्टी, म्हणजे जास्तीत जास्त
कुणी समाजाच्या मुलांना बाहेर शिकायला जावं, परदेशात शिकायला जावं म्हणून मिळावी हे सगळं पायलट ट्रेनिंगसाठी आम्ही केलं. हे सगळे विषय या 15 महिन्यात 16 महिन्यात आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी कलंबोली या मंडळाने जागेचा विषय मांडला. मला थोडंसं इकडे सगळे आमचे नगरसेवक आहेत, सगळे नेते आज सिडकोचं इकडे आहे, पण माझ्या अंतर का सिडकोचं महापालिका झाली ना झाली आहे. नक्कीच आपण महापालिका आयुक्त जे असतील त्यांच्याशी संपर्क करून एखादी ओपन स्पेस असेल तर ती तुम्ही आयडेंटिफाय करा. आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन, कारण की आता ईडी करून ती घ्यावं लागेल, अगोदर शुल्क पण असतं तर त्यांच्याकडे जावं लागलं असतं, पण अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ती जागा प्रिपेअर करून मी मला नक्की खात्री आहे की आपल्या भागातले जे आमदार आहेत प्रशांत ठाकूर साहेब ते एकदम ॲक्टिव्ह आहेत आणि ते स्वतः सिडकोचे चेअरमॅन होते, त्याच्यामुळे ते नक्कीच आपल्याला गाईड करू शकतील. मी आपल्याला 100% खात्री देतो की समाजाच्या या जागेसाठी पूर्णपणे आपण कधीही मला मी मंगळवार बुधवार गुरुवार मुंबईत असतो, आपण कधीही माझ्याशी संपर्क करू शकतात. आपण माननीय मुख्यमंत्री पहिले निवेदन तयार करा, जागा आयडेंटिफाय करा, कसं असतं थोडं सिस्टममध्ये काम केलं पाहिजे. 2-3 अल्टरनेटिव्ह जागा आयडेंटिफाय करा, त्याचं थोडंसं व्हॅल्युएशन पण करा, कारण की आपण ज्या सरकारला म्हणतो सरकारला किती आर्थिक त्याच्यामध्ये हे येणार आहे ते पण बघावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नॉमिनल काही ना काही चार्जमध्ये जागा मिळावी याकरता आपण नक्की 100% आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील मी एवढं आपल्याला सांगतो. मी आता सांगितलं तसं आज नायगावमध्ये आम्ही छानच आज सकाळपासून तिकडे होतो, 6 वाजताच गेलो होतो. माननीय मुख्यमंत्री 12 वाजता आले तिकडे, पण त्यांनी खूप चांगलं सपोर्ट केलं. तिकडे आपल्या महाज्योतीचे ओबीसीचे आणि सगळे स्टॉल्स होते, त्याच्यावर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांनी त्याचा बेनिफिट घेतला. तिकडेच आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आरणला जो ब दर्जा आहे तो अ दर्जा मिळावा आणि तिकडे आरणच्या ठिकाणी चांगला विकास तीर्थक्षेत्राचा व्हावा. आत्ताच अजय महाराजांनी महाराजांनी सांगितलं, महाराजजी काळजी करू नका, तिकडचा विकास आपण करणार आहोत, भक्त निवास आपला लवकरच तयार होईल, त्याकरता कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही, मी अगोदर शब्द दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पण आरणला पण आपण अ दर्जा मिळवून तिकडे तीर्थक्षेत्राचा चांगला विकास व्हावा. तुम्ही अगोदर बरेचशा तीर्थक्षेत्रांचे उल्लेख केला, पण मी आपल्याला सांगू इच्छितो या लवकरच बजेटमध्ये आणि याच्यामध्ये आनंदाचा उल्लेख करून तिकडे पण त्या तीर्थक्षेत्राचा पण विकास करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो. तिसरा एक महत्त्वाचा विषय ज्याचा मला आनंद आहे, 12 वर्षापासून बिडेवाड्याचा प्रश्न कोर्टात होता, कोर्टात सगळ्यांनी प्रयत्न केला, नाही केला असं नाही, प्रत्येक जण प्रयत्न करत होता, पण काय असते काही ठिकाणी आपल्याला मान बरोबर मी काय मी खूप हुशार आहे असं म्हणत नाही, पण मी थोडंसं डिप्लोमॅटिकली त्याच्यात वागलो. त्या जे दुकानदार होते त्यांच्याशी बोललो, बाजूला ज्या बँकेने त्याच्यावर डील केलं होतं डेरे म्हणून होते त्यांच्याशी बोललो, सगळ्यांशी बोललो. एक वर्षभरात एक अशा स्टेजला आणलं की कोर्टामध्ये शासनाच्या फेवरमध्ये डिसिजन आहे, या पद्धतीने आम्ही ते मान्य केली. कोर्टात प्रिन्सिपल कमिशनर घेऊन मी स्वतः त्याच्यात 5-7 बैठका केल्या पुण्यामध्ये, आणि मला आज आनंद आहे की माझ्या काळामध्ये भिडेवाड्याचा प्रश्न हा कोर्टाचा निर्णय आज शासनाच्या फेवरमध्ये झाला आणि आज तिकडे आम्ही त्या जागेचं पोझिशन घेतलेलं आहे. आज 3 ड्रॉईंग तयार झालेले आहेत. आज ॲक्च्युली जर ह्या कार्यक्रमाला आलो नसतो तर पुण्याला माझं विक्रम कुमार जे कमिशनर आहे त्यांच्याबरोबर भेटायचं ठरलं होतं अगोदर, पण म्हटलं नाही, 2 वर्षापासून मला बोलत आहेत आणि समाजाच्या कार्यक्रमात तो तर आज नाही 2 दिवसांनी सुरू होईल, पण या कार्यक्रमात येण्याकरता मी आलो. पण मला नक्कीच खात्री आहे की भिडेवाड्याचा प्रश्न पण आपण लवकरात लवकर मार्गी लावू. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा मी सर्व समाज बांधवांना आजच्या आई सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 193 व्या जयंतीदिनी त्याच्या शुभेच्छा देतो. व्यासपीठावरून अजूनही मला बऱ्याचशा मागण्या आलेल्या आहेत, मी नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालेन
आणि या सगळ्या मागण्या जास्तीत जास्त सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन। या ठिकाणी पुन्हा मला यशस यायची आणि सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी आपण आपल्या स्वतःच्या आपल्या हक्काच्या जागेमध्ये हा कार्यक्रम घ्यायचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि त्याकरता जी काय मदत लागेल ती मी नक्कीच पूर्णपणे करीन। म्हणजे आश्वासन देत नाही, फक्त माझी याच्यात एकच विनंती आहे, तुम्ही थोडासा फॉलोअप केलं पाहिजे। आम्ही काय नेते रोज खूप काम, तुमच्यापैकी कोणीतरी आमच्याकडे आलात आपण चला साहेब आज सी एम साहेबांकडे जाऊ, चला साहेब आज डी सी एम साहेबांकडे जाऊ, चला तुम्ही आपल्या आमदार साहेब प्रशांत ठाकूर पण एकदम फॉलोअपमध्ये पक्के आहेत, त्याच्यामुळे आपण नक्कीच या भागात एक चांगली जागा आपल्या समाजाचे कार्यक्रम घेण्याकरता, एक वास्तू चांगली, एक मंदिर आपलं सावता महाराजांचं चांगलं बांधण्याकरता पण आपण पूर्णपणे प्रयत्न करू। एवढंच या ठिकाणी बोलतो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती। या ठिकाणी बघायला मिळतं श्री संत सावतामाळी ज्या गावात जन्मले, माळी समाजाच्या प्रत्येक माणसानं वर्गणी उभी केली आणि श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळ कळंबोली यांच्या वतीनं आज या ठिकाणी हा एक लाख विकास मंडळ संत सावतामाळी समाज विकास मंडळ कळंबोली यांच्या वतीनं एक लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी आणि यानंतर पुढच्या वक्त्याला बोलवण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना करतो। खास ही महिलांसाठी सूचना आहे, कारण माझ्या हातामध्ये घराची चावी आहे, ज्यांची कोणाची हरवलेली आहे ती घराची चावी आपण माझ्याकडून ओळख पटवून घेऊन जावी। यानंतर आपल्या समोर येत आहेत फुले शाहू आंबेडकर विचार प्रचारक ॲडव्होकेट संभाजीराव बोरुडे, जोरदार ताळ्यांनी स्वागत करूया ॲडव्होकेट संभाजीराव बोरुडे। आदरणीय कल्याणकर काका आखाडे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल। मी नितीन जाधव यांना विनंती करतो की आपण आखाडे साहेबांचं स्वागत करा। त्यानंतर राजगुरू साहेब यांचंही स्वागत केलं जाईल। विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, युगपुरुष सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले यांना सहशिक्षिका म्हणून मदत करणारी मुस्लिम समाजामधील पहिली शिक्षिका फातिमा शेख, बहुजनांचे राजे, आदर्श राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारावर राज्य करणारे दुसरे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड, महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दीड दिवस शाळेत गेले साहित्यरत्न झाले ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता अहिल्याबाई होळकर, संत सावता महाराज, संत तुकाराम, संत गाडगे बाबा, बहुजनांचा उद्धार करणारे महाराष्ट्र आणि भारत देशामधील सर्व संत महापुरुष यांना प्रथमाभिवादन। आज कळंबोली येथे श्री संत सावतामाळी महाराज समाज विकास मंडळ यांच्या वतीनं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा 193 जयंती आपल्या मंडळाच्या वतीनं महिला मुक्ती दिन म्हणून या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष विचार मंचावर सर्व मान्यवर आणि आजचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री आदरणीय आमदार अतुलजी सावे, आमदार आलेत का,
कल्याणजी आखाडे यांचा उल्लेख आता या ठिकाणी झालेला आहे। या भागातील सर्व नगरसेवक सावतामाळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी विचार मंचावर बसलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मान्यवर सर्व सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा सन्मान या ठिकाणी झाला त्या सौ बाळसराफ आणखी आणखी कोणासतरी सन्मान झाला मला त्यांचं नाव माहीत नाही ते सर्व सत्कार मूर्ती समोर बसलेले आमच्या सर्व सावित्रीच्या लेकी माळी समाजासाठी आणि ओबीसीसाठी काम करणारे सर्व विचार मंचावर बसलेले कार्यकर्ते ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी आलो ते सर्वजण मला काही ओळखत नाही परंतु मागच्या वेळेस ऐरोलीच्या बाजूला तिथे एक व्याख्यान झालं होतं त्या व्याख्यानाला आलो होतो आणि माझे जुने सहकारी आर्यनडी चौधरी साहेब महाजन साहेब माझ्याबरोबर श्रीगोंद्याहून आलेले फुलेशाव आंबेडकर विचार प्रचारक मुकुंदराव सोनटेके धनगर समाजामधील पुणे जिल्ह्यामधून शिरूर तालुक्यातून दोन महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या समोर बसलेले सर्व आमचे विद्यार्थी आमच्या महिला भगिनी सर्व ज्येष्ठ नागरिक माझे दोन तीन वकील मित्र या ठिकाणी आहेत या कमिटीमध्ये जे आहेत ते शिरसागर आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी आज 3 जानेवारी आणि आता एक कॅसेट अशी लागली होती की सावित्री जर नसती तर सावित्री फुले जर जन्माला आल्या नसत्या तर काय झालं असतं आणि महात्मा ज्योतिराव फुले जर जन्माला आले नसते तर काय झालं असतं। रघुनाथजी ढोक आणि तुमच्या नावाचा उल्लेख करायचा राहून गेला आणखी एक महाराज होते ते महाराजांचा नावाचा उल्लेख करून करण्याचा राहून गेला। सत्यशोधक पद्धतीने जे काही विवाह लावले जातात तर त्या सर्वांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये ते काम जर कोणी करत असेल तर आमचे रघुनाथजी ढोक साहेब करतात म्हणून त्यांच्यासाठी त्या कारणासाठी टाळ्या वाजवा त्याचा उल्लेख नंतर होईल भाषणामध्ये। कि महात्मा फुले आणि सावित्रीबाई जर जन्माला आले नसते तर काय घडलं असत आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाईने जे काय काम केलं ते माळी समाजासाठी केलं का? आणि भिडेवाड्यामध्ये जी पहिली शाळा काढली मुलींच्यासाठी त्याच्यामध्ये माळी समाजाच्या मुली होत्या का? जाती मोडण्यासाठी काम केलं महात्मा फुलेंनी जाती मोडण्यासाठी जात विरहित समाज तयार करायचा म्हणून जगामध्ये आणि जगाच्या पाठीवर मानवाची निर्मिती झाली ती एका जोडप्यापासून झाली होती मग त्यावेळेस जात होती का आणि धर्म होता का या जगाच्या पाठीवर? मग जगाच्या पाठीवर जर धर्म आणि जात नव्हती तर मग हा धर्म आणि जात कुठून आली? आणि ज्याने कोणी हे विश्व निर्माण केलं हे मुंगीपासून सर्व सजीव तयार केले माणसापर्यंत सर्व सजीव तयार केले ज्यांनी कुणी विश्व निर्माण केलं त्यांनी दोनच जाती तयार केल्या एक पुरुष आणि एक स्त्री दुसरी जातच नाही। मग महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईला त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे तो फुलाचा धंदा बंद करून किंवा तो धंदा न करता त्यांनी हे काम का केलं? जसं आमच्या शास्त्रज्ञांनी प्रश्न विचारला हे असंच का?
न्यूटनने ज्यावेळेस प्रश्न विचारला स्वतःच्या बापाला की ते फळ खाली का पडलं, ते फळ वर का गेलं नाही, आडवं का गेलं नाही, इकडे का गेलं नाही, आणि म्हणून त्यावेळेस त्या न्यूटनने त्याचा अभ्यास घेतला, बापाला उत्तर देता आलं नाही. आणि पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे आणि म्हणून तो न्यूटनने त्याचा शोध लावला की पृथ्वी ही लोहचुंबक आहे. जसं शास्त्रज्ञांनी ह्या विश्वाचा सगळा अभ्यास केला आणि हे सगळे शोध लावले का म्हणून प्रश्न विचारला म्हणून, तसं महात्मा ज्योतिराव फुलेंनी का म्हणून प्रश्न विचारला. कधी विचारला होता प्रश्न तो? ज्यावेळेस ब्राह्मण मित्राच्या वरातीमधून त्यांना गचंडी धरून बाहेर काढलं आणि अपमानित केलं, त्यावेळेस महात्मा फुलेंनी प्रश्न विचारला की असं का झालं. मग असं का झालं म्हणून प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्या वडिलांनी उत्तर दिलं की बरं झालं इंग्रजांचं राज्य इथं होतं, जर पेशव्यांचं राज्य असतं तर तुझा इथंच खात्मा झाला असता. दहशत कुणाची होती? महात्मा फुलेंनी ज्यावेळेस ते काम केलं, जे काही कार्य सुरू केलं, त्यावेळेस समाजामध्ये दहशत होती आणि ती दहशत होती एक राजसत्ता आणि एक धर्मसत्ता. मग धर्मसत्ता या देशामध्ये कार्यरत होती आणि राजसत्ता ही कार्यरत होती, पण राजा सुद्धा त्या धर्मसत्तेला घाबरत होता या देशात. मग ही धर्मसत्ता कधी आली या देशात? 5000 वर्षापूर्वी या देशामध्ये आर्य ब्राह्मणांनी प्रवेश केला. हा इतिहास तुम्ही ऐकलाय, वाचलाय, अभ्यासलाय शाळेमध्ये. आणि आर्य ब्राह्मण या देशात आले, त्यांनी वैदिक धर्माची स्थापना केली. खरंय का खोट आहे? वैदिक धर्माची स्थापना केली आणि या भारत देशामध्ये धर्म आणि जात नसताना चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली आणि समाजामध्ये फूट पाडली. 4 वर्ण केले समाजामध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि ब्राह्मणाकडे श्रेष्ठत्व ठेवलं आणि तुम्हाला आणि आम्हाला शूद्र या कॅटेगरीमध्ये टाकून दिलं. शूद्र, मग हे शूद्र कोण आहेत म्हणून मागच्या सभेत विचारला होता प्रश्न तुम्हाला. या सगळ्या महिलांना प्रश्न विचारला होता मी की आर्य ब्राह्मणांनी त्या शूद्र हा वर्ण कोणासाठी तयार केला आणि ते शूद्र कोण आहेत. आम्ही समजलो की बाबासाहेबांच्या लोकांना शूद्र म्हटले, मातंग समाजाला शूद्र म्हटले, चर्मकार समाजाला शूद्र म्हटले, त्यांना नाही शूद्र. शूद्र माळी, धनगर, मराठा आणि बारा बलुतेदार यांना शूद्र जातीमध्ये त्यांनी वर्गात टाकून गेला आणि शूद्राला अधिकार काढून घेतले. शूद्राचे सर्व अधिकार काढून घेतले. कोणते? जे निसर्गाने अधिकार दिले होते ते सगळे अधिकार काढून घेतले. जे अधिकार प्राणी पक्षाला होते ते सगळे अधिकार काढून घेतले आणि ह्या शूद्राची अवस्था अंगावून वार गेलेल्या माणसासारखी करून टाकली. मग शूद्राची जर ही अवस्था आहे, ओबीसीची जर ही अवस्था आहे, तर त्या अस्पृश्य समाजाची अवस्था काय केली होती? कधी विचार केला त्याच्यावर? अस्पृश्य समाजाची अवस्था काय झाली? त्या माणसाला शिवल्यानंतर विटार होत होता, ती माणसं जनावरांसारखी जगत होती या देशामध्ये. कोणामुळं? धर्मसत्तेमुळं. आणि त्याचे चटके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसले, अण्णाभाऊ साठेंना बसले असतील आणि सरकारांना बसले. मग धर्मसत्ता आणि राजसत्ता, आणि ह्या धर्मसत्तेने आम्हाला इथं जनावरांसारखी वागणूक दिली. मग ज्या अस्पृश्य समाजाला ज्या कॅटेगरी मध्ये टाकलं होतं की त्यांची नावं डिलीट करून टाकली होती माणूस म्हणून. इथं माणूस म्हणून त्याला जगण्याचा अधिकार ठेवला नाही आणि त्याच्याही पलीकडे जन्म देणारी आईची अवस्था तर धर्मसत्तेने केली होती. आणि या खोला जर तुम्ही गेला तर
महात्मा फुले करतील, सावित्रीबाई करेल, नुसते फेटे बांधून करणार नाही, डान्स करून करणार नाही आणि गाणे म्हणून करणार नाही। सावित्रीबाईचा जन्मदिवस, महात्मा फुलेंचा जन्मदिवस आपण इव्हेंट म्हणून साजरा करतो। यांच्या जन्मदिवसापेक्षा आपल्या पोराचा 5 वर्षाचा पोरगा असला तर त्याचा जन्मदिवस फार मोठा होतोय, खरंय का खोटं? पण मला अभिमान वाटला, मी नगर जिल्ह्यातून आलोय, माझ्या सरपंचा सकाळी कार्यक्रम घेतला, वाडी समाजाची माणसं राजसत्तेमध्ये गेले, समाजकारणात गेले, पण कुठे गेले? ते फक्त वारकरी संप्रदायामध्ये आणि मंदिर बांधण्यामध्ये गुंतून गेला आहे समाज। या समाजाची मागणी काय आहे? महात्मा फुलेंची जयंती साजरी करताय, सावित्रीची जयंती साजरी करताय, मागणी काय आहे समाजाची? सरकारकडे काय मागणी? सरकारकडे मागणी आहे आम्हाला मंदिराला पैसे पाहिजे आणि आम्हाला सभा मंडळाला पैसे पाहिजे। हा धंदा नाही केला महात्मा फुले आणि सावित्रीबाई, आणि हा जर धंदा केला असता तर मी वकील झालो असतो का? मी सेन करायला गेलो असतो कुठे? म्हणून त्यांनी नेमकं काय काम केलं त्याच्याशी आपलं नातं जुळलंय का? आणि सावता महाराजांनी नेमकं काय काम केलं त्या विचारासाठी, त्या विचारावर तरी आपण बरोबर आहोत का? घोटाळा तिथे झालेला आहे आणि म्हणले आम्हाला ओबीसीला कोणी विचारित नाही आणि मालाही समाजाला कोणी विचारित नाही। संख्येचं करायचं काय तुमच्या? ह्या आजगरासारखा समाज आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। मग या माळी समाजामध्ये ही 3 हिरे जन्माला आले, या 3 हिऱ्यांचा आणि माळी समाजाचं नातं का जडलं नाही आजपर्यंत? कुठं गुंतला हा समाज? कांदा मुळा भाजी अवघी मिठाई म्हणणारे सावता महाराज, ते सावता महाराज तुम्हाला आणि आम्हाला जे कोणी असतील त्यांना सांगितलं की जाऊ नको पंढरपूरला, मूर्तीमध्ये देव नाही पंढरपूरला जाऊ नको, पण जर गेला तर तुझ्या खिशातले पैसे काढून घेईल तिथला माणूस मूर्ती शेजारी बसलेला, तुला लुटील। मूर्तीमध्ये देव नाही पंढरपूरला जाऊ नको, तुझ्या कष्टात देव आहे, प्रामाणिकपणे कष्ट कर, त्याच्या देव आहे। देवाच्या मागे लागला हा समाज। पहा देव कोणी निर्माण केला? हा देवाला कुठून या जगामध्ये देशामध्ये? चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली ज्यावेळेस त्या वैदिक धर्माने, त्यावेळेस देव हा शब्द त्यांनी आणला आणि ते काल्पनिक देव तयार केले आणि तुम्हाला आणि आम्हाला त्या देवाच्या नादी लावलं। अंधश्रद्धेमध्ये समाज गेला, हक्काधिकार काढून घेतले आणि जे काय करतोय ते सगळं देवच करतोय असं आमच्या डोक्यात आणि रक्तात भरलं। म्हणून गौतम बुद्धाच्या विचारावर अनेक लोकांनी काम केलं आणि त्या ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध केला आणि इथे एकच धर्म सांगितला आणि त्या धर्माचं नाव आहे मानवता धर्म। माणसाने माणसाशी कसं वागायचंय हा धर्म गौतम बुद्धांनी सांगितला। हा बुद्ध कोण? हा बुद्ध काय मागासवर्गीय आहे का? हा मौरी घराण्यातला माणूस आहे, राजपुत्र आहे। ब्राह्मण व्यवस्थेला विरोध करणारी, वैदिक धर्माला विरोध करणारी दोनच माणसं या देशात जन्माला आली, त्यांचं नाव आहे, एक आहे जैन धर्माचा संस्थापक महावीर, आणि महावीराचा पक्ष मोठा झाला नाही, त्याच्यानंतर बुद्धांनी ही सर्व एकाच आईची लेकरं आहेत म्हणून संदेश दिला समता आणि शांतीचा, आणि त्या विचारावर अनेक माणसं घडली आणि क्रांती झाली या देशामध्ये। क्रांती केली त्यांनी, सामाजिक क्रांती, पुन्हा प्रतिक्रांती झाली आणि त्यांनी तो ग्रंथ आणला आणि त्या ग्रंथाने तुम्हाला पारच पिचून टाकलं। त्याचं नाव काय? मनुस्मृती। मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये आम्हाला जन्म देणाऱ्या आईबद्दल काय लिहिलंय तेवढं एखादं पुस्तक मॅडम बालसराफ मॅडम तुम्ही लिहा, बरोबर?
आपण इतिहास समजून घेतला नाही, ज्यांनी आपल्याला कुत्र्यासारखी वागणूक दिली, जनावरासारखी वागणूक दिली, आपण कुणाच्या नादी लागलो हे आपल्याला कळलंच नाही, आणि म्हणून ते जाऊन 150 वर्ष झालेले आहेत। महात्मा फुले जाऊन 150 वर्ष झाली, मग फुलेंना ज्यावेळेस समजा ते काम करत होते ते काम कोणतं होतं? बुद्धाच्या विचारावर ही सगळी एकाच आईची लेकर आहेत आणि यांना हक्काधिकार मिळाले पाहिजेत। कोणाला कोणाला हक्काधिकार मिळाले पाहिजेत? अस्पृश्य समाजाला हक्काधिकार मिळाले पाहिजेत माणूस म्हणून, आणि जन्म देणाऱ्या आईला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, आणि पुरुषा इतका समान अधिकार तिला मिळाला पाहिजे। आणि म्हणून तुमच्यासाठी पहिलं आरक्षण मानणारा जर कोणी माणूस असेल तर महात्मा ज्योतिराव फुले आहे। आरक्षण आरक्षणावरून गोंधळ झाला नव्हता महाराष्ट्रामध्ये, कोणी मानला त्याचा पाया पहिला महात्मा ज्योतिराव फुलेंनी। पण ज्या फुलेंनी तुमच्यासाठी सेवा काढली, तुम्हाला ज्ञान दिलं, कारण ज्ञान दिल्याशिवाय तुम्हाला खरं आणि खोट्यातला फरक कळत नव्हता। आपल्या ताटातलं कोण खाताय हे आपल्याला कळतच नव्हतं का? शिक्षण आणि ज्ञान घेण्याचा अधिकार नव्हता, आपल्या रस्त्यावर काटे टाकले होते सगळे, ते काटे कोणी बाजूला काढले? महात्मा ज्योतिराव फुलेंनी काटे बाजूला काढले। 1 जानेवारी 1848 ला तुमच्यासाठी शाळा सुरू केली, स्वतःच्या पत्नीला शिकवलं म्हणून सावित्रीबाई शिकल्या, नुसत्या शिकल्या नाही, आता पुण्यावरून अहमदनगरला डीएडचं शिक्षण घेण्यासाठी नगरला येत होत्या, आणि त्यांच्या बरोबर फातिमा शेख नावाची बाई होती मुस्लिम समाजाची, तिने पण डीएड केला, दोघींनी डीएड केलं, शिक्षण सुरू झालं, त्यांना सेन दगड मारले, शिक्षणाचं काम करतात म्हणून त्यांना धर्मातून बहिष्कृत करण्यासाठी प्रस्ताव आला त्यांच्या वडिलांच्याकडे। कोणी आणला होता तो प्रस्ताव? महात्मा फुले ज्यावेळेस सावित्रीबाई दोघं जण शिक्षणाचं काम करत होते त्यावेळेस त्यांच्या विरोधात जो प्रस्ताव मांडला गेला की यांना धर्मातून बाहेर काढा, हा प्रस्ताव कोणी मांडला होता? कोणी मांडला होता? विचार करा रात्री झोपताना त्याच्यावर। आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाईला घराच्या बाहेर काढलं, कोणी काढला? त्यांच्या वडिलांवर दबाव कोणी आणला? घराच्या बाहेर काढल्यानंतर त्यांना आधार कोणी दिला? कोणी दिला आधार त्यांना? जा खोलात आणि चौकशी करा, इतिहास समजून घ्या, इतिहास राखून तरीही काम त्यांनी थांबवलं नाही, तरीही काम थांबवलं नाही। मग शिक्षण देत असताना सेन दगड मारणारी माणसं कोण होती? आणि महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीच्या पाठीशी उभा राहिलेला तो माणूस मातंग समाजातला होता, काय नाव त्याच? लहुजी वस्ताद साळवे, त्यांचा उल्लेख झाला माझा। इतिहास कधी समजून घेणार? तुमच्यासाठी काय काय संकट आली या सगळ्यांच्यावर, ती सर्व संकट पार केली, कारण ही माणसं थांबणार नाही। मी 2-3-4 तास इथे बोलणारा माणूस आहे। काय संकट आली तुमच्यावर? 1 जानेवारी 1848 नंतर काय संकट आली? आणि तेवढी संकट या दोन नवरा बायकोने या जोडप्याने पार पाडली, त्याच्यावर मात करून टाकली। कधी त्या खोलात गेला नाही का? त्यांचं फोटोच घरात नाही, त्यांची प्रतिमाच नाही। आणि म्हणून आम्ही 50 लाखाचा 1 कोटीचा बंगला बांधलाय, पण त्या बंगल्यामध्ये देवघर बांधलेलं आहे, देवघर। पण त्या देवघरामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाईला प्रवेश नाही आणि जागा बी नाही। खरं का खोटं आहे? कुणाच्या खोट्यात खराब? देव्हारा कुणाचा आहे? देव्हाऱ्यात कोण आहेत? देव्हाऱ्यातली माणसं बोलतात का? अरे कुणाच्या नादी लागलं, काय जयंती सादर करतो, काय चाललंय? ते महाजन होते माझे शेजारी, आता मी सांगितलं की मी इथे उभा राहून भाषण करणार नाही,
ज्यावेळेस या महापुरुषांची जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो, महानिर्वाण दिन साजरा करतो, या महापुरुषांच्या प्रतिमा वरती असतात, आपली लायकी सुद्धा नाही तर स्टेजवर उभं राहून भाषण करायचं, खाली वारायला पाहिजे, प्रतिमा खाली येत आणि आम्ही वरती उभा आहे, मान्य आहे का तुम्हाला? लायकीच नाही आपली. आणि जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये सत्कार घ्यायचं नाही असं आमचं सूत्र. आपली पात्रता नाही. काय पात्रता? काय अधिकार आपल्याला ही फुलंती घेण्याचा? मी सांगितलं मी घेत नाही सत्कार तो कधी. आणि तुम्हाला द्यायचाच असेल तर एखादी वयस्कर म्हातारी असती तिचा सन्मान मी करतो खाली जाऊन, नाही तर एखादी शाळेची विद्यार्थिनी असती तिला तो सन्मान द्यायचा आणि तिच्या गळ्यामध्ये ती काय दिलं असेल ते देऊन टाकायचं. काय संकट आली मारेकरी अंगावर घातले कुणी घातले, एक एक हजार रुपये त्यांना लाच दिली होती महात्मा फुलेंना मारण्यासाठी. आणि अशा एवढ्या संकटामध्ये सुद्धा लिखाण करणारा माणूस त्यावेळेस मला दाखवा एखादा ज्यांना लिहिण्याचा अधिकार होता त्यांनी पुस्तकं किती लिहिली आणि फुलेंनी किती लिहिली. आणि म्हणून त्या पेशवाईच्या काळामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेता त्यांना दैवत म्हणता आणि जगामध्ये शिवाजी महाराजांचं नाव गेले म्हणता, त्या शिवाजी महाराजांचा इतिहास फार पुसून टाकला होता. कुणी पुसला? मोगलांनी. शिवाजी महाराजांचा इतिहास कुणी पुसला? मग पुसला असं कुणी मला नाव घ्यायचं नाही त्यांचं, पण तो इतिहास जिवंत कुणी केला आणि तो इतिहास तुम्हाला आणि मला सर्वांना आणि जगाला उलगडून कुणी दाखवला तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1869 ला तो उघडून दाखवला. नुसता इतिहास उघडला नाही ती समाधी शोधली आणि 850 ओळीचा पोवाडा महात्मा फुलेंनी गायला आणि त्याच्यातला तो शब्द आहे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपादन. आणि जन्मोत्सव सुरू केला शिवाजी महाराजांचा 1869 ला इंग्रजांच्या राजवटीमध्ये पुण्यामध्ये, त्याची नोंद आहे सरकार दरबार आहे का सरकार दरबार. आणि 1895 पर्यंत शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव होत होता, 1895 ला बंद झाला आणि गणपतीचा सुरू झाला, सोंडवाल्याचा सुरू झाला, खरंय का खोट आहे? गणपतीचा जन्मोत्सव सुरू झाला, हा गणपती कोण? कुठं गुंतलात त्याच्यासाठी प्रश्न विचारलाय. कुठं गुंतलात? ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण झालं त्यावेळेस ती विचारित होती त्या श्रीकृष्णाला की तू कुठं गुंतलाय, बरोबर? कुठं गुंतलाय तुम्ही? आम्ही गणपतीमध्ये गुंतलो. आणि म्हणून त्यांनी आमच्या डोक्यात देव घातलानी हे सगळं देवाने तयार केलं म्हटले. आणि म्हणून महात्मा फुलेंनी त्या देव शब्दाला छेद दिला आणि देव काढून टाकला. ज्याने विश्व निर्माण केलं त्याचं नाव निर्विक. काय नाव दिलं त्याला? निर्विक. जसा एखादा चित्रपट निर्माण करतो तो निर्माता निर्विक. निर्विक शब्द वापरला म्हणजे देव नाव घेणाऱ्या माणसाचं दुकान बंद करून टाक. महात्मा फुलेंनी निर्विक शब्द वापरला पण फुलेंची नामची भेटच व्हाई ना, पिढ्यानपिढ्या भेट नाही फुलेंची नामची. आणि जर फुलेंची नामची भेट झाली असती तर आज ही लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे. आता त्या उंबरट्यावर आहोत आणि आत्ता कुठं जागा द्या आम्हाला आमच्या आईची बापाची. आत्ता आम्ही चौकशी करायला सुरुवात केली की महात्मा फुले आणि सावित्रीबाई मी त्यांना बाप आणि आईबाप म्हणत असतो. आताशी चौकशी सुरू केली आपण, फार उशीर झालेला आहे. अजूनही सगळे जागे झालेले नाही. प्रश्न जातीचा नाही, प्रश्न जातीचा नाही, परंतु जातीमध्ये जन्म घ्यावा लागला महापुरुषांना. जातीमध्ये जन्म घ्यावा लागला, जातीसाठी काम केलं नाही. पण आमचं नैतिक कर्तव्य होत की त्यांनी एवढं मोठं महान काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस सण म्हणून आम्ही साजरा करावा. मग आम्ही सण म्हणून साजरा केला दिवाळी आणि आमचं दिवाळं काढून घेतलं का? त्याच्या बळीराजाचा उल्लेख
महात्मा फुलेंनी त्या पोवाड्यामध्ये केलेलं आहे. आणि त्या बळीराजाचं राज्य कुणी खाल्लं, त्यांनी राज्य कुणी नष्ट केलं, बळीराजाचं. आम्ही कुठलीच गोष्ट समजून घ्यायला तयार नाही, म्हणून इडापिडा टळो आणि बळींचं राज्य यावं. ज्यावेळेस ती बहीण दिवाळीच्या वेळेस म्हणती भावाला, हा बळी कोण, काय झालं त्याच्या राज्याचं. आणि बळीराजा मारल्यानंतर आम्ही मात्र लाडू आणि कानोले त्या करंजांची घरात करतो आणि खातो. ज्या दिवशी सण आहे आमचा, त्या दिवशी नेमकीच काहीतरी वाईट घटना आमच्या महापुरुषांच्या बद्दल घडलेली आहे. याच्या खोलात जायचं का नाही, हा इतिहास तपासायचा का नाही. जसं डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतोय की पहिलं रक्त आणि लग्न तपासून ये, इतिहासाच्या चेकिंग करून ये आणि तर मी पुढची ट्रीटमेंट देतो. मग आपण आधी खोलात गेलो का आणि हे रक्त आणि लग्न तपासली का? तपासलंच नाही ना काय, आपण खात्रीच केली नाही. सण साजरे केला आणि आपलं दिवाळं निघालं. म्हणून प्रत्येक सणाची चौकशी करा. आमच्या संभाजी महाराजांना मारला असेल त्या दिवशी गुढी उभारली आम्ही, खरे का खोट आहे? तो दिवस आहे. आमच्या आईची साडी वर आमची टांगली, त्याचा अर्थ काय होतो का म्हणून कधी प्रश्नच विचारला नाही. बैल गाभण नववा महिना म्हणायची आम्हाला सवय लागलेली आहे. आमचा मेंदू सडलेला आहे, बधीर झालेला आहे. जशी काड्याची पेटी सादळली जाते त्यावेळेस लायटर नव्हता चूल पेटवायला, ती काड्याची पेटी सादळल्यानंतर काठीच उडत नव्हतं. दिवाळीच्या वेळेस फटाके उडतच नव्हते, सादळलेलीत. म्हणजे ही सादळलेली लोक आहेत सगळे, खरे खो. कधी आक्रमक होणार आता प्रश्न आला होता मग. आक्रमक म्हणजे वंजारी समाज ऊस तोडायचं काम करतोय, पिढ्यान पिढ्या मजुरी करतोय, घर सोडून जातोय, लहान पोरं त्याच्या त्या शेतामध्ये दुसऱ्याच्या तिथं फिरतात आणि त्यांना कळलं आणि त्यांना हक्क अधिकार कळले. आणि म्हणून आता तुम्ही म्हटला की औरंगाबादला त्या वंजारी समाजाला सरकारने जागा दिली आणि कळंबोली त्या माळी समाजाला जागा का मिळत का? आणि माळी समाज तर ढिगाभर आहे, तर करायचं काय? याच कधी शिवाजी महाराजांचे मावळे होणार तुम्ही? मावळा हा मरणाला घाबरणारा नव्हता आणि माळ्याचा माणूस मरणाला खूप घाबरतो, तो भित्र आहे. तो अन्यायाच्या विरोधात कुठंच लढत नाही, काही बोलतच नाही, सारखी त्याला भीती वाटते. सस्यासारखा, हरणासारखा, कोंबडीसारखा आणि शिळीसारखा त्याचं हृदय नुसतं लकलुक 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 होत. पण ज्या समाजाला खायला नव्हतं, घर नाही, कपडा नाही, ज्या समाजाला त्या गावाच्या बाहेर काढलं ब्राह्मणी व्यवस्थेने, ती माणसं घाबरली नाहीत. ती माणसं वाघासारखी जगली. पुन्हा म्हणा, त्यांना बाप कळला, त्यांना बाप कळला. आणि म्हणून आमचा जय भीमचा माणूस बाबासाहेबाला बाप म्हणतो, आमचा बाप भीमराव. पण माळ्याचा माणूस महात्मा फुलेंना बाप म्हणू शकला नाही, ही आमची खंत आहे. आणि म्हणून तुम्हाला जागा मिळणार नाही लवकर. आमच्या बापाला बाप म्हणायचं आम्हाला कळलंच नाही, म्हणून घोटाळा झालेला. गेले महात्मा फुले 28 नोव्हेंबर 1890 ला डाव्या हाताने ग्रंथ लिहिला सार्वजनिक सत्य धर्म आणि 11 एप्रिल 1888 ला मुंबईच्या सायन कुळेवाड्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडेंनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये बडोदा संस्थानच्या राजाने शिफारस केली, हा साधा सुद्धा माणूस नाही, हा महात्मा आहे. म्हणून महात्मा किताब देऊन महात्मा फुलेंचा गौरव केला. या देशातला पहिला महात्मा हा टोप आमच्या डोक्यावर आहे, महात्मा. आणि कधी पंढरपूरला न जाणारा संत संत शिरोमणी सावता महाराज हा दुसरा टोप आमच्या डोक्यावर आहे. आणि जगामध्ये दोनच जाती आहेत, त्या दोन जातीमध्ये एक जात आहे, तिचं नाव आहे महिला स्त्री. त्या स्त्रीला शिक्षण देण्यासाठी आणि तिला पुरुषाही इतका दर्जा देण्यासाठी आणि तिला ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये नवऱ्याच्या डाव्या हाताला बसवलं जात होतं, तिला उजव्या हाताला बसवून तिचा सन्मान करणारी कोण असेल तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. हा तिसरा टॉप आमच्या डोक्यावर आहे.
एवढे टोक कुणाच्या डोक्यावर इथे नाही आणि मग तुम्ही कुणाच्या नादी लागलात तेवढं संध्याकाळी झोपताना चिंतन करा त्याच्यावर घोटाळा कुठे झाला तेव्हा त्याचा नाद सोडावा लागेल तुम्हाला नाद सोडा त्याचा त्याचा नाद सोडा आणि खरा देव तपासा मग खरा देव कोणता तर ही काल्पनिक देव त्यांनी तयार केले आणि त्याच्यावर त्यांनी पैसे कमवले साडी घेतली आणि धान्य मिळवलं जगण्यासाठी तीन गोष्टी लागतात तीनही गोष्टी त्यांनी मिळवल्या तीनही गोष्टी मिळवल्या पाणी नाही त्यांनी पुढे पाणी पिले की पाणी पिले का पाणी पिऊन भाषण करायचं दोन वाक्य झाले की पाण्याचा घोट घेतो कसं करतो भाषण आणि नेतृत्व करायला नाही का काय बोलत हो काय बोलत होतो कुठे आलो होतो